से सर्व सम्माननीय पत्रकार बंधूंचा स्वागत करतो आणि आपण इथे आला आपल्याला माहितच आहे की महाराष्ट्र काँग्रेस समितीने या मुंबई नवी मुंबई मध्ये काँग्रेस पक्ष बलकट करण्यासाठी संपूर्ण 111 वॉर्डामध्ये काँग्रेस पक्ष एक नंबर का पक्ष तयार व्हावा म्हणून आम्ही सर्वांनी मिळून एक निर्णय घेतलेला आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष श्री नानाभाऊ पाटोले यांच्या निर्देश अनुसार येणाऱ्या कालामध्ये या मुंबई नवी मुंबई च्या सर्व प्रत्येक वॉर्डामध्ये काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाचा आयोजन करण्याचा निर्णय पक्षाने घेतलेला आहे। दोन दिवस पूर्वी मुंबई मध्ये या नवी मुंबईचे सर्व जेवढे नेते इथे बसलेले आहेत सर्व नेत्यांची चर्चा संपूर्ण विस्तारित चर्चा झालेली आहे विस्तारपूर्वक आणि पक्षाने निर्णय घेतलेला आहे की जे प्रमुख नेते आहेत या शहराचे प्रत्येक नेत्यांना 8 ते 10 वार्डाची जबाबदारी त्यांना देऊन पक्षाला मजबूत करण्याचे काम येणाऱ्या कालामध्ये सुरू होणार आहे। आणि आता पूर्वी महानगरपालिकेच्या निवडणुका लवकर होणार होता म्हणून सगळी तयारी सुरू झाली होती, परंतु आपण सर्वांना माहितच आहे की येणारा महानगरपालिकेच्या निवडणुका मला वाटतंय की आता सप्टेंबर किंवा अक्टोबर सप्टेंबर अक्टोबरच्या आजूबाजूला घोषित होईल आणि त्यावेळी निवडणुकाबद्दलचा निर्णय निवडणुकाबद्दलच्या बाकीची व्यवस्था त्यावेळच्या परिस्थितीनुसार आम्ही बसून करणार आहोत। आत्ता सध्या आमचा सर्वांचा एकच ध्येय राहणार आहे की नवी मुंबईमध्ये काँग्रेस पक्ष एक नंबरचा पक्ष व्हावा अशी प्रकारची भूमिका आमची सर्वांची राहणार आहे सर्व नेत्यांची राहणार आहे आणि सर्व काँग्रेसचे जेवढे पदाधिकारी आहेत प्रदेशचे पदाधिकारी असतील जिल्ह्याचे पदाधिकारी असतील युवक काँग्रेस महिला काँग्रेस NSUI आणि विविध जे सेल आहे सर्वांना सोबत घेऊन सर्व येणाऱ्या कालामध्ये या कामाला लागणार आहे अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आम्ही सर्व येणाऱ्या कालामध्ये प्रत्येक 15 दिवसामध्ये महिन्यामध्ये जे जिथे जिथे जो जो कार्यक्रम असेल आणि काँग्रेस पक्षाचे मंत्रीसुद्धा येणाऱ्या कालामध्ये विविध विभागामध्ये फिरणार आहेत लोकांची समस्या जे आहेत ते ऐकणार आहेत पक्षाला बळकट करण्यासाठी आणि त्याशिवाय महाविकास आघाडी सरकारशी संबंधित जे काय नवी मुंबईसाठी करण्यामध्ये आम्हाला करण्याची गरज लागेल ते सुद्धा येणाऱ्या कालामध्ये आम्ही करणार आहोत जेणेकरून काँग्रेस पक्षाची नेहमीच ही भूमिका राहिलेली आहे की नवी मुंबईमध्ये राहणारे लोक त्यांची जी समस्या आहे त्या समस्याचं समाधान झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी येणाऱ्या कालामध्ये मी सर्व लक्ष देणार आहे। हम सबकी इच्छा है कि जैसे मैंने पहले कहा कि काँग्रेस पार्टी एक नंबर की पार्टी यहाँ पर बने और सबसे ज़्यादा उम्मीदवार काँग्रेस पार्टी के चुन के जाए महानगर पालिका में ये प्रयास ये कोशिश काँग्रेस पार्टी की रहेगी। अभी फिलहाल कोई ऐसी प्लानिंग नहीं है कि किसके साथ जाएंगे या किसके साथ नहीं जाएंगे, अभी फिलहाल एक ही प्लानिंग है ओनली वन एजेंडा काँग्रेस पार्टी को पूरे महानगर पालिका में मजबूत करें और 111 वार्ड में
कांग्रेस को, जैसे मैंने शुरू में कहा कि 111 वार्ड में कांग्रेस पार्टी को एक नंबर की पार्टी बनाकर हम लोग खड़ा करें और जनता का समर्थन लें, ये कोशिश और ये प्रयास हम सब लोगों का रहेगा। देखिए, प्रदेश कांग्रेस कमेटी की ये भूमिका है कि पूरे हम मुंबई में हम लोगों ने निर्णय लिया है कि अकेले चुनाव लड़ेंगे, अपने बल पर चुनाव लड़ेंगे। उसी तरह से महाराष्ट्र भर में कांग्रेस पार्टी की साफ भूमिका है कि पार्टी को मजबूत किया जाए सबसे पहले और अपने बल पर चुनाव लड़ा जाए। लेकिन जहाँ जहाँ जब जब चुनाव आएगा वहाँ की परिस्थिति अनुसार वहाँ के नेताओं से चर्चा करके निर्णय लिया जाएगा। मैंने पहले कहा कि 111 सीट पर हम लोग आज से पूरी तरह से काम करेंगे। 111 सीट पर कांग्रेस पार्टी एक नंबर की पार्टी 111 वार्ड में बने उसका प्रयास करेंगे और उसी के लिए कोशिश करेंगे और काम करेंगे। देखिए, कांग्रेस पार्टी बहुत बड़ा परिवार है, बहुत सबसे पुरानी पार्टी कांग्रेस पार्टी इस देश की है। बड़े परिवार में छोटी मोटी चीज़ें होती रहती हैं और उसको अगर यहाँ कहीं कुछ कमी है, जैसे मैंने पहले कहा, हम सारे लोग उसको देख रहे हैं, देखेंगे और नज़दीक से, एक एक कार्यकर्ताओं से, एक एक नेताओं से हम लोग चर्चा करेंगे और जो भी कमी होगी, त्रुटि होगी, उसको दूर करके पक्ष कैसे मजबूत हो, सबसे पहले पार्टी, नेता बाद में पार्टी पहले, ये भूमिका लेके हम लोग चलेंगे। देखिए, हमारा एक ही कांग्रेस पार्टी का एक ही मुद्दा है। भारतीय जनता पार्टी ने पिछले 7 सालों में जिस तरह से देश को बर्बाद किया है उसमें नई मुंबई भी शामिल है। आज पेट्रोल का भाव बढ़ रहा है, डीजल का भाव बढ़ रहा है, गैस का भाव बढ़ रहा है, महंगाई आसमान छू रही है। तो भारतीय जनता पार्टी को लोगों से आँख मिलाकर बात करने का अधिकार नहीं है, उनके नेताओं को हक नहीं है, क्योंकि उन्होंने इस देश को तरक्की के नाम पर खोटा आश्वासन देकर, झूठ बोलकर, डेवलपमेंट के नाम पर लोगों को अलग अलग तरह से भावनाएं भड़काकर आज पूरे देश को बर्बाद करने का काम किया है। नई मुंबई के लोग भी उससे पीड़ित हैं, केंद्र सरकार की जितनी नीतियां हैं, निर्णय हैं, उससे लोग परेशान हैं और भारतीय जनता पार्टी के हर गलत फैसले और हर गलत नीति के खिलाफ कांग्रेस पार्टी का एक एक कार्यकर्ता लड़ रहा है और आगे भी लड़ेगा। देखिए, कांग्रेस पार्टी का हमेशा से मुद्दा होता है चुनाव में विकास। विकास हमारा मुख्य मुद्दा है और चुनाव आते आते और भी हर वार्ड में, हर विभाग में, पूरे नई मुंबई में अलग अलग अगर देखेंगे तो कहीं 2-5-10 वार्ड की समस्या अलग होगी, दूसरे 2-5-10 वार्ड की समस्या अलग होगी, ऐसे अलग अलग कुछ समस्याएं होंगी। उसका भी मास्टर प्लान हम लोग आने वाले दिनों में तैयार करेंगे, उसका रोड मैप तैयार करेंगे, वहाँ की समस्याएं क्या हैं वो समझेंगे और फिर उसको हम अपने एजेंडे में आने वाले दिनों में लेंगे। कुल मिलाकर मूल मुद्दा होगा पार्टी का, कांग्रेस पार्टी का नारा होगा कि नई मुंबई का विकास, जो रुका हुआ विकास है उसको, और जो विकास हो रहा है उसको और गति कैसे दे सकते हैं, उसको हमें करना है। ऐसा कुछ नहीं है, कांग्रेस पार्टी की अपनी एक जगह है, अपनी एक अपना एक वजन है। कांग्रेस पार्टी अपनी भूमिका हमेशा से सहजता से रखती है और आने वाले दिनों में भी आप देखेंगे कि सहजता से रखेगी। और कांग्रेस पार्टी को किसी के डिक्टेशन की ज़रूरत नहीं है। कांग्रेस पार्टी की अपनी एक अलग विचारधारा है और एक अपनी अलग भूमिका है, उस भूमिका के तहत पार्टी मजबूती के साथ आगे बढ़ेगी। जे का विषय आहे ते समी बारकाईनी बघत आहोत, त्याच्यासाठी आम्ही स्वतः इथे आम्ही सर्व लोक इथे आलेले आहोत आणि येणाऱ्या कालामध्ये तुम्हाला दिसेल की काहीतरी चेंज झालेला आहे, काहीतरी वातावरण चेंज म्हणजे वातावरण, पक्षाचं वातावरण, लोकांचं, आणि तुम्हाला ह्या नवी मुंबई शहरामध्ये काँग्रेस पक्षाची नेत्यांची एकजुटता आणि पक्षाशी बांधिलगी आणि पक्ष कशा पुढे जातो आहे मजबूतीने, त्याचा परिणाम येणाऱ्या कालामध्ये तुम्हाला दिसणार आहे। आता सध्या विषय महाविकास आघाडीचा नाही आहे, विषय 111 वॉर्डमध्ये काँग्रेस पक्ष कसा मजबूत करायचा आहे तो आमच्या समोर विषय आहे आणि त्या विषय घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत। पूर्वी निवडणुका जाहीर होण्याची शक्यता लवकर होती म्हणून त्या सगळे जे परिस्थिती होती त्या परिस्थिती अनुसार चर्चा वगैरे काही स्थानीय पातळीवर सुरू झाली होती, परंतु आज ते सगळी चर्चा आता बंद झालेली आहे, कारण निवडणुका लांबलेला आहे। आता निवडणुका जेव्हा जवळ येईल त्यावेळी ती जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीनुसार आम्ही चर्चा करणार आणि आम्ही जो काही चर्चा करायची असेल
ते राज्याचा जो नेतृत्व आहे तो चर्चा करणार आहे। जिल्हा पातळीवर कुठल्याही प्रकारची गठबंधन कोणाशी करायचं आहे कोणाशी नाही करायचं आहे त्या विषयावर काही चर्चा होणार नाही। राजकीय जीवन पक्षाशी बांधिलगीचा विषय वेगळा असतो आणि पर्सनल रिलेशन व्यक्तिगत संबंध वेगळा असतो। कोणाचा कोणी दुश्मन नाही आहे। राजकारणामध्ये आज आमचे सर्व नेते जे काँग्रेसचे नेते आहेत ते एकदम खंबीरपणे पक्षाची भूमिका आणि पक्षाची विचारधाराशी त्यांची बांधिलगी आहे आणि ते येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसायला येईल की कोण कोणाच्या सोबत आहे कोण कशा परिस्थितीमध्ये आहे कोण काय करतो आहे ते तुम्हाला ते लढा जेव्हा मैदानामध्ये मैदान सुरू होईल तेव्हा तुम्हाला दिसायला येईल। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।